मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना व वैभववाडीचे सुपुत्र शहीद विजय साळसकर यांना रविवारी वैभववाडी श्रद्धांजली वाहण्यात आली. अरा विद्यालयाचे विद्यार्थी तसेच वैभववाडीतील धनगर समाजाच्या वतीने इडगाव येथील विजय साळसकर स्मारकामध्ये मानवंदना देण्यात आली. मुंबईवर 26/11/2008 साली दहशतवादी हल्ला झाला. यात निष्पाप नागरिकांसह पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी मारले गेले होते. यामध्ये वैभववाडी सुपुत्र विजय साळसकर दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. या सर्वांना वैभववाडीत रविवारी मानवंदना देण्यात आली. यानिमित्त तालुक्यातील अरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दत्त मंदिर ते शहीद विजय साळसकर स्मारक अशी फेरी काढली. इडगाव येथील शहीद साळसकर स्मारकात अरा विद्यालयाचे विद्यार्थी वैभववाडीतील धनगर समाजाच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी इडगावचे ग्रामस्थ वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील धनगर बांधव उपस्थित होते.